निकट भविष्यात भारतीय सैन्य दलासोबतच इतर देशांच्या सैन्य दलांना आधुनिक तंत्रज्ञान आधारित संरक्षण सामग्री पुरवण्यात देश सक्षम होईल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. ते आज नवी दिल्लीमध्ये भारतीय संरक्षण उत्पादक मंडळ आणि संरक्षण मंत्रालयानं आयोजित केलेल्या गुप्त परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. संरक्षण क्षेत्रातल्या नवनव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर बनण्यास सरकार सर्वोच्च प्राथमिकता देत असल्याचं त्यांनी सांगितलं. सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योग आणि संशोधन तसंच विकासात अधिकाधिक गुंतवणूक करावी असं आवाहन सिंह यांनी केलं. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार करण्यासोबतच रोजगार निर्मिती करत आहेत, त्यामुळे देशातला युवा वर्ग सक्षम होऊन देश विकासात भरीव योगदान देत आहे असंही ते म्हणाले.